दरम्यान सांगलीच्या कुपवाडमधल्या मंगलमूर्ती कॉलनीमधल्या मशिदीचा मुद्दा सुद्धा पुन्हा एकदा समोर आला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पाडवा मेळाव्यातील भाषणात हा मुद्दा उपस्थित केला होता संबंधित ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या मशिदीला विरोध केला होता मग या ठिकाणी दोन गटात प्रचंड राडा घडला या जागेवरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी सांगलीमधील कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनी मधील एका जागेचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्या जागेच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे कारण या ठिकाणी ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी आरोप केले या ठिकाणी मस्जिदचं काम सुरू आहे आणि विरोधानंतर म्हणजे ही जागा लाटण्याचा प्रयत्न करून ही या ठिकाणी मस्जिद उभारण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप राज ठाकरे यांनी केला आणि या सगळ्या भाषणातील या ठिकाणी वक्तव्यानंतर आ, या कुपवाडमधील विजय मंगलमूर्ती कॉलनीच्या जो परिसर आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे या ठिकाणी मागील महिन्यातमध्ये दोन गटामध्ये मारामारी देखील झाली होती तशी तक्रार संजयनगर पोलीस स्टेशनला दाखल होती त्यानुसार पंधरा जणांच्यावर जवळपास गुन्हे देखील दाखल होते मात्र याच जागेवरून आणि जागे या ठिकाणी मस्जिद उभारण्यावरून दोन काही कुटुंबामध्ये हे सगळे वाद झाले होते मारामारी झाली होती त्यानंतर हा सगळा प्रकार गुन्हे दाखल झाले होते आणि याच जागेचा मुद्दा उपस्थित केल्यामुळं या एकूण जागेबाबत नेमकी ही जागा कुणाची आहे या ठिकाणी काय उभारलं जाणार आहे हे जरी अद्याप आपल्याला कळू शकलं नसलं तरी राज ठाकरे यांनी या ठिकाणी मस्जिद उभारण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी हिंदू लोकांच्यावरती अन्याय होतोय असा देखील आरोप थेट भाषणामधून केल्यामुळं या सगळ्या जागेबाबत आता नेमकं ही जागा कुणाची याबाबत प्रशासनाला आणि संबंधित विभागाला खुलासा करावा लागणार आहे कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा खूप वाट चांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट